कोकणात येणाऱ्या पर्यटकांना उच्च दर्जाची सुविधा मिळावी यासाठी दापोली तालुक्यातील कर्दे या गावामध्ये विट्स एक्सलन्सी या हॉटेलचं उद्घाटन झालंय. दापोली शहराचे माजी नगरसेवक नादिर रखांगे यांच्या मातोश्रींच्या हस्ते या हॉटेलचा शुभारंभ झाला. या निमित्तानं कोकणाच्या समुद्रकिनारी हॉटेल बांधण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय. याबद्दल त्यांनी माय कोकणजवळ आपल्या भावना व्यक्त केल्या. हा एक माझ्या आवडीचा विषय आहे, परंतु त्याच्यामध्ये करत बऱ्याच काही डेव्हलपमेंट झाली. त्याच्यानंतर मी विचार केला की कर्द्यासारख्या आमच्या ह्या छोट्या गावाला पर्यटकांचा भरपूर साथ मिळत आहे, म्हणून मी विट्स ऑर्किड यांच्या संगती टाईप करण्याचा विचार केला आणि ती क्वालिटी लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न मी माझ्या वतीने करतो आहे. मला विश्वास आहे की मी त्यांना ती सुविधा देऊ शकतो आहे आणि देईन. राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आमदार रामदासभाई कदम आणि आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीनं हा सोहळा आणखीनच बहरला. रामदासभाई कदम आणि योगेश कदम यांनी रखांगे कुटुंबियांना या निमित्तानं शुभेच्छा दिल्या. दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी देखील नादिरला शुभेच्छा देण्यासाठी खास हजेरी लावली होती. या हॉटेलमध्ये आल्यानंतर एक्सलंट हॉटेल अशी माझी प्रतिक्रिया आहे. या हॉटेलचा मालक नादिर रखांगे हा माझा मी मानसपुत्र मी समजतो आणि गेली 2 वर्ष अहोरात्र कष्ट करून दोघेही पतीपत्नी या हॉटेलला चांगल्या नावारूपाला आणण्याचा त्यांनी खूप कष्ट घेतले आणि या किनारपट्टीला एक नंबरचं हॉटेल उभं केलेलं पाहायला मिळतं आहे. इथं आल्यानंतर कुठेतरी मुंबई पुण्यामध्ये कुठे 5-star, 3-star, 4-star हॉटेलला आल्यासारखं वाटतं, इतकी सुंदर या हॉटेलची रूपरेषा बनवली गेलेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की हे हॉटेल या दापोलीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं चालेल आणि लोकप्रियता वाढेल. त्याकरता माझ्या नादिरभाई या कुटुंबियांना. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी अनेक राजकीय पक्षाचे पुढारी उपस्थित होते, त्याबरोबरच प्रतिष्ठित नागरिक देखील मोठ्या संख्येनं नादिर रखांगे यांच्या प्रेमापोटी हजर होते. नगरसेवक खालिद रखांगे यांनी तर आपल्या गाण्यानेच आपल्या भावना व्यक्त केल्या. माझा भाऊ नादिर रखांगे यांच्या पर्सनॅलिटीला शोभेसारखा अतिशय सुंदर असा हॉटेल आज त्यांनी आपल्या पूर्ण मेहनतीने आणि ताकदीने उभा केलेला आहे. त्यांच्या पुढील वाटचालासाठी आणि या हॉटेलच्या भविष्यासाठी माझे मनापासून लाख शुभेच्छा. दापोलीचे माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ उद्योजक नादिरभाई रखांगे यांनी एक विट्स एक्सलन्सी नावाचं जे हॉटेल चालू केलं आहे, दापोलीच्या पर्यटन इतिहासामध्ये हा एक चांगला मानाचा तुरा अशा पद्धतीचे हॉटेल असेल. एकूण समुद्राच्या अगदी जवळ असलेलं आणि अत्यंत सर्व सोयीसुविधा उपलब्ध असलेलं असे हॉटेल पर्यटकांच्या सेवेसाठी येतं आहे. पर्यटकांनी याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा, याचा एकदा सर्वांनी अनुभवही घ्यावा, म्हणजे जेवणापासून राहण्यापर्यंतचा. हे खूप चांगल्या पद्धतीचं दर्जेदार हॉटेल दापोलीच्या हॉटेलच्या साखळीमध्ये एक नवीन रुजू झालं आहे. खूप शुभेच्छा. हे हॉटेलसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे सर्वच त्यांच्या कुटुंबियांना हा व्यवसाय असाच वृद्धिंगत होत राहो आणि अशाच पद्धतीने आणखीन त्यांची प्रगती होत राहो हीच ईश्वरजणी प्रार्थना. खरंच एक सुंदर हॉटेल आपल्या कोकण किनारपट्टीवरती बघायला सगळ्यांना मिळणार आहे आणि इथे खाद्यपदार्थांची पण इथे खूप छान मांदियाळी असणार आहे. आणि आज ह्या ओपनिंगला आपले आमदार योगेशदादा कदम आणि माजी पर्यावरण मंत्री रामदासबाई कदम ही उपस्थित होते. त्यामुळे ह्या उद्घाटनाला एक वेगळीच झळाळी आली होती. खरंच नादिरभाईंच्या आणि आयेशा रखांगे त्यांची मिसेस यांच्या या हॉटेलसाठी आमच्या कुटुंबियांतर्फे आणि दापोली नगरपंचायततर्फे त्यांच्या या बिझनेससाठी हार्दिक शुभेच्छा. या हॉटेलची मॅनेजमेंट मी पाहिली, खूप सुंदर आहे, छान आहे आणि त्यांनी घेतलेला निर्णय की देखील हा चांगला आहे. खूप त्यांचं स्वप्न आज ते पूर्ण झालेलं आहे आणि त्या स्वप्नाला मी त्यांना पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो. विट्स एक्सलन्सी अशा ह्या हॉटेलचं नाव आहे
आणि मला मी विनंती करतो पर्यटकांनी की पर्यटकांनी ह्या हॉटेलला व्हिजिट देऊन आपल्या समोर समुद्र आहे, समुद्राचा देखील आस्वाद घेऊन आनंद लुटायचा आहे. आणि मी माझे मित्र आणि सर्व रखांगे परिवारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून व गायकवाड परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. मी प्रथमच अशा हॉटेलच्या ओपनिंगला आले आणि मलापासून खूप आनंद होतोय की माझे जवळचे स्नेही नादिर रखांगे यांचा आज एवढा भव्य दिव्य हॉटेलचे ओपनिंग आमचे माननीय आमदार योगेश कदम यांच्या हस्ते आणि माननीय रामदास भाई यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि मी नादिर रखांगे यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देते. विट्स एक्सलन्सी या हॉटेलचं बांधकाम अतिशय चांगल्या दर्जाचं आहे, इंटिरियर तर त्याहून सुंदर आहे. बारीक बारीक गोष्टींचा विचार करून इथं रूम्स तयार करण्यात आलेले आहेत. त्या व्यतिरिक्त भरपूर स्पेस या रूम्सची खासियत आहे. पर्यटकांना इथली प्रत्येक गोष्ट आवडेल याची खात्री या हॉटेलचे मालक देतात. विट्स एक्सलन्सी या हॉटेलच्या स्टाफला खास ट्रेनिंग देण्यात आलं आहे, त्यामुळे इथं आल्यावर एक वेगळी अनुभूती पर्यटकांना नक्कीच मिळेल. माझ्या शुभेच्छा हे कायमस्वरूपी त्यांच्यावर असतील आणि नक्कीच पुणे मुंबई येथून येणाऱ्या पर्यटकांच्या ते अतिशय चांगली सेवा देऊन आपलं नाव आणि दापोलीचं नाव अतिशय प्रगतीपथावर नेतील याबद्दल मला तीळपी मात्र शंका नाही. त्यांनी उभ्या केलेल्या ह्या अतिशय सुंदर रिसॉर्टसाठी माझ्या शुभेच्छा ह्या त्यांना मी देत आहे. कर्दे बीचच्या इथे विट्स हॉटेल नादिर रखांगे यांनी जे चालू केलेलं आहे त्यांना लोकांचा जास्तीत जास्त चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे, कारण हे हॉटेल सुसज्ज आणि चांगल्या पद्धतीने नादिर रखांगेने बनवलेलं आहे. तर त्याच्यामुळे लोकांचा पूर्ण व चांगला प्रतिसाद या हॉटेलला मिळेल अशी मी आशा बाळगतो आणि ह्या हॉटेलला मी शिवसेनेकडनं शुभेच्छा देतो. नादिर रखांगे यांनी हॉटेल काढल्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं हॉटेल हा भरभाट हो आणि त्यांना माझी दिलशी अल्लाशी दुआ करून त्यांना शुभेच्छा देतो. सर्वात प्रथम मी नादिर भाई आणि कुटुंबियांना खरोखर धन्यवाद देतो की त्यांनी एक मोडस एक धाडसाचं पाऊल या ठिकाणी टाकलेलं आहे. आपण ह्यापूर्वी देखील पाहिलेलं आहे की कोकणपट्टा हा टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटीमध्ये कुठेतरी कमी पडत होता, परंतु असे स्थानिक यशस्वी उद्योजक जर का ह्या फील्डमध्ये उतरत असतील आणि ह्या टुरिझम म्हणावं की हॉस्पिटॅलिटीच्या फील्डमध्ये उतरून ते एक वेगळं नावलौकिक प्राप्त करत असतील, तर मी सर्वप्रथम सर्व म्हणजे नादिर भाईंनी जी काही कष्ट ह्या येणाऱ्या ह्या काळामध्ये गेलेल्या काळामध्ये केलेले आहेत त्याबद्दल सर्वतः मी नादिर भाईंना एक अभिनंदन करतो. हॉटेलचं व्ह्यू एवढं मस्त आहे ना, 5-स्टार हॉटेल एवढ्या पूर्ण आम्ही दापोलीत बघितलं असलं हॉटेल कुठं बघितलं नाही आम्ही. आणि सर्व्हिस पण चांगली आहे हॉटेलचं, एकदम लोकेशन समोर सी लागून आहे समुद्र. विट्स ग्रुपची स्थापना विक्रम कामत यांनी 2006 साली केली होती. विक्रम कामत हे ऑर्चिड हॉटेलचे मालक विठ्ठल कामत यांचे सुपुत्र आहेत. हॉटेलिंग क्षेत्रामध्ये त्यांचा वारसा मोठा आहे. विट्स एक्सलन्सी या भागातील मानबिंदू ठरेल असा विश्वास नादिर रखांगे आणि विक्रम कामत यांनी व्यक्त केला. नमस्कार, आम्हाला फार आनंद आहे. गेल्या 25 वर्षापासून आम्ही मुरुड दापोली आणि खेड बरोबर आमचा नाता आहे आणि आता हे नवीन हॉटेल विट्स एक्सलन्सी जे कर्दे आणि दापोलीमधनं एक सर्वात अप्रतिम हॉटेल आहे ते नादिरभाई आणि जोहरभाई आणि पूर्ण त्यांच्या कुटुंबाबरोबर आपण जुडले आहेत आणि एक इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचं हॉस्पिटॅलिटी आपण येणाऱ्या पर्यटकांना देणार आहेत ह्याच्यात आम्हाला अत्यंत खुशी आहे, कारण अशा जागी कुठे लोक येत आहेत अशी सर्व्हिस अशी सुविधा ह्याची गरज होती आणि ते गरज आहे म्हणून एवढं चांगलं आपण हॉटेल बांधलं आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की लोक भरपूर आनंद घेऊन परत जाणार घरी. या हॉटेलमधून थेट तुम्ही सूर्यास्त पाहू शकता. रात्रीच्या वेळेला या हॉटेलमध्ये करण्यात आलेली रोषणाई मनात भरत होती. कर्दे गावाला एक वेगळी झळाळी या निमित्तानं प्राप्त झाली आहे. आमचे जे 27 हॉटेल आहेत भारतात आणि भारताच्या बाहेर थायलंड वगैरेमध्ये ते तर त्यांच्या अप्रतिम हॉस्पिटॅलिटीसाठी प्रसिद्ध तर आहेत, पण खास करून जो कामत आहे जे विट्स आहे आमच्या अप्रतिम जेवणासाठी आपण जास्त प्रसिद्ध आहोत आणि इकडे वा मालवण म्हणजे कोकणी जेवण आणि जे लोकांना पाहिजे चांगले फिश म्हणजे जे हरणई जो हरणई जेटी आहे हे
मासे म्हणजे फिश आणि फिश प्रोडक्टसाठी तर फेमस आहे आणि एवढं चांगलं पदार्थ जे आपण देत आहे जेवणाचे तर त्याच्यासाठी नक्कीच लोक आमच्याकडे येतील. ऑलरेडी आम्ही जेवणासाठी वी आर नोन ॲज द फूड पीपल हे आम्ही ऑलरेडी फेमस आहोत तर ही हॉटेल पण आपली जी शाखा आहे हे नक्कीच आपल्या जेवण बँक्वेट्स आणि पार्टीज लोकल जे आहेत त्यांच्यासोबत आणि जे बाहेरनं पर्यटक येणार आहे आपलं नाव बघून आपलं जो जगभर प्रसिद्ध नाव आहे ते बघून नक्कीच आमच्याकडे येतील. या हॉटेलमध्ये कर्मचाऱ्यांवर विशेष लक्ष दिलं जातं. त्यांच्या अडीअडचणी याकडे मॅनेजमेंट बारकाईने लक्ष पुरवतं. त्यांना ट्रेनिंगसुद्धा दिलं जातं. सिल्वासामध्ये या कंपनीचं ट्रेनिंग सेंटर आहे. महिला कर्मचाऱ्यांना आम्ही विशेष प्रोत्साहन देतो असं या कंपनीच्या सीईओनी सांगितलं. स्टाफ को लेके हम लोग ने काफ़ी तरीके के प्रोग्राम हमारे कंपनी में होता रहता है. लीडरशिप प्रोग्राम जो होता है जो जीएम लेवल के स्टाफ और जो बेसिक सुपरवाइजर लेवल के स्टाफ और नीचे के लेवल के स्टाफ के प्रोग्राम में हम लोग काफ़ी बढ़ावा देते हैं. सिलवासा हमारा जो होटल है बॉम्बे गुजरात बॉर्डर में वहाँ पर हमारा स्पेशल ट्रेनिंग सेंटर है जहाँ पर हम लोग सारे तरीके के स्टाफ स्पेशली हम लोग लेडीज़ लेवल के स्टाफ को बहुत ज़्यादा बढ़ावा देते हैं. तो यहाँ पर भी एटलीस्ट अराउंड 10-20% ऑफ लेडीज़ लेवल के स्टाफ को हम लोग बढ़ावा दे रहे हैं. हमारे पास ऑलरेडी अराउंड 8-10 स्टाफ लेडीज़ हैं यहाँ पर जो दिन रात काम करते हैं उनको ट्रेन करके आगे बढ़ावा देते हैं. दूसरे होटल्स जो हमारे आने वाले हैं वहाँ पर हमको पुश करते हैं और उनको आगे के पोजिशन के लिए हम लोग प्रमोट करते हैं. लोकांसाठी आम्ही इथं दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. लोकांनी इथे यावं आणि त्याचा आनंद घ्यावा असं नादिर रखांगे म्हणाले. हमने जो अभी विट्स ऑर्किड के साथ में जो टाइप किया हुआ हॉटेल है अपना एक्सीलेंसी जिसका हमें लोगों तक उसकी सुविधा अच्छी तरह से उसकी क्वालिटी उसका स्टैंडर्ड हम लोग बहुत अच्छी तरह से बहुत बेहतरीन तरीके से पहुँचा सके लोग उसमें ज़्यादा से ज़्यादा जुड़ सके ऐसी हमें उम्मीद है और इंशाल्लाह लोग आएंगे तो उसकी फील उनको महसूस होगी. विट्स एक्सलन्सीच्या टीमनं केक कापून आपला आनंद साजरा केला. रखांगे आणि कामत यांच्या जॉईंट व्हेंचरने या हॉटेलची सुरुवात झाली आहे. भविष्य देखील उज्ज्वल आहे असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला. कॅमेरामन फैसल काझी आणि शमशादसह मुश्ताक खान माय कोकण दापोली.